मालेगावातील रविवारी सायंकाळी शिवगर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालेगावातील शिवसेनेत दाखल झालेले अद्वै हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे कारण स्पष्ट केले. ठाकरे आणि हिरे कुटुंबियांचे राज्याच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी मोठे योगदान आहे, त्यामुळे महाराष्ट्र मुंबई वाचवण्यासाठी आपण शिवसेनेत दाखल झालो असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी जे गिरणा धरण बांधले त्याच ठिकाणी स्थानिक मासेमाऱ्यांचा व्यवसाय बंद केला जात आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी कुठले धरण बांधले असा सवालही त्यांनी यावेळी केला. मालेगाव येथील मसगा महाविद्यालय मैदानावर रविवारी सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना हात घालत बंडखोरांचाही समाचार घेतला. यावेळी सावरकरांनी देशासाठी कष्ट उपसले, आम्ही सावरकर भक्त आहोत, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, राहुल गांधी यांना डिवचले जाते, त्यामुळे त्यांनी फाटे फुटू न देता देशाचे स्वातंत्र्य टिकवण्याच्या लढ्याला बळ द्यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. भाजप देशाला गुलामगिरीकडे नेत आहे, ते देशाचे स्वातंत्र्य गिळायला निघाले आहेत, आता वेळ चुकली तर आपला देशही हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. देशाचे स्वातंत्र्य टिकवायचे तर ही लोकशाही लढाई आपण जिंकली पाहिजे, त्यासाठी एकत्र येऊन ती तुटू देऊ नका असे आवाहनही शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे यांनी केलंय. भारतीय जनता भ्रष्ट नाही तर बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष असे नाव ठेवा अशी टीकाही ठाकरे यांनी भाजपावर केली. मालेगाव येथील झालेल्या शिवगर्जना सभेत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, उपनेते बबन घोलप, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जयंत दिंडे, उपनेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनसंघासाठी अमिन शेख, मालेगाव.